त्यानंतर बातमी आहे का अशा शिक्षकाची ज्यानं कोरोना काळातही मुलांना अव्याहतपणे शिकवण्याचा काम सुरू ठेवलेला आहे देशभरातील शाळा पुन्हा सुरू होण्यात अडचण येत असताना साताऱ्यातील विजयनगरच्या या शाळेनं आपलं शिक्षण प्रसाराचं काम सुरूच ठेवलं या एक शिक्षकी शाळेतील शिक्षक बालाजी जाधव हो यांनी झाडाखाली वरांड्यामध्ये शाळेच्या आवारामध्ये असं शक्य त्या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांचं शिक्षण ठेवलं क्रमिक शिक्षणाला कौशल्य विकासाची ही जोड आहे राज्यातील शाळा अधिकृतरित्या एक डिसेंबरला सुरु झाल्या होत्या तरी देखील जाधव हो यांनी त्याआधीच वर्ग सुरू केले त्यांच्या या कामाचं आता सर्वत्र कौतुक केलं जात अतिशय दुर्गम आणि ग्रामीण भागात असलेली इयत्ता पहिली ते चौथीची तीस पटसंख्या असणारी शाळा मी एकटा शिक्षक कोविड नाईन्टीनच्या पूर्वीही आमच्या शाळेत टॅब कम्प्युटर आणि ऑनलाईन शिक्षणाची आम्हाला ओळख होती परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत नव्हता त्यासाठी आम्ही पालक परवानगीने आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या परवानगीने काही दिवस कोविडमध्ये सुद्धा शाळा सुरू ठेवल्या आणि त्यामुळे आमच्या मुलांच्या शंभर टक्के लर्निंग आउटकम्स ज्यालायन निष्पत्ती म्हणतो आपण त्या पूर्ण होऊ शकल्या पाहूयात पुढची बातमी कोरोना महामारीच्या काळामध्ये श्रीमंत गरीब ही दरी आणखी फोफावली आहे पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमी या मुंबई स्थित थिंक टँकनं आयोजित केलेल्या सर्वेक्षणामध्ये दोन हजार एकवीस वर्षात गरीबांची आर्थिक स्थिती खालावल्याचं समोर आलंय एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस दरम्यानच्या सर्वेक्षणात किमान दोन चतुर्थांश महामारीमुळे आर्थिक कार्यकलाप ठप्प झाला आणि त्याचा परिणाम दोन हजार वीस एकवीसमध्ये एकूण देशांतर्गत उत्पादन दर हा सात पूर्णांक तीन टक्क्यांवर अंकुचन पावला आहे तर साथीच्या रोगानं शहरी गरिबांना सर्वाधिक फटका बसलेला आहे आणि त्यांच्या घरगुती उत्पन्नात घट घर झाल्याचं सर्वेक्षणात नोंदवण्यात आलं आहे